ड्रग्स प्रकरणी आर्यन खान सोबत 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र भाजप नेत्यांच्या सांगण्यावरनं तिघांना सोडल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केला. ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या 3 जणांना 2 तासात सोडण्यात आलंय. यातील सचदेवा हा भाजपचे नेते मोहित भारतीय याचा मेहुणा असल्याचाही दावा त्यांनी केलाय. पंच के पी गोसावी आणि मनीष भानुशाली यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही मलिकांचं म्हणणं आहे. भाजप आणि मोहित भारतीय यांनी हे आरोप फेटाळले असून एनसीबीनंही निष्पक्षपणे चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय. वो 3 लोगों के नाम है, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा और तीसरा नाम है आमिर फर्नीचर वाला. हमारी जानकारी है कि भारतीय जनता पार्टी के दिल्ली से लेकर महाराष्ट्र तक नेताओं ने फोन करके ऋषभ सचदेवा को छोड़ा जाए ये आदेश दिया. मुंबई और महाराष्ट्र की पुलिस से भी मांग करेंगे कि इन सभी के कॉल डिटेल निकाले जाएं. समीर वानखेड़े के भी कॉल डिटेल निकाले जाएं. जे न्यायालयिक प्रोसिजर चालू आहे आमची आणि व्हॉट एव्हर आम्हाला न्यायालय ऑर्डर करणार वी विल फॉलो दॅट ऑर्डर. वी आर अगेन अ व्हेरी इंडिपेंडंट आणि प्रोफेशनल एजन्सी. आम्ही कुठलं पक्ष, कुठले जाती, हे कधी भेदभाव करत नाही. जे कायदा म्हणतो, जे लॉ म्हणतो ते आम्ही करतो. अपने खुद के गुनाहों से भागने के लिए दूसरे के ऊपर पत्थर फेंकना ये काम बंद करिए. नवाब मलिक जी, आपका पहले से कचरे का धंधा है, कबाड़ का धंधा है. तो आप कचरा किंग मुंबई के हैं. इस माध्यम से मैं कचरा किंग को बताना चाहूँगा कि आप अपना सभी भंगार भेज दो. तुम्हारे पे मैं 100 करोड़ रुपये का मानहानि का दावा आज ठोक रहा हूँ. ये मीडिया से मैं बताना चाहूँगा आपको. छत्रपतींचा विचार म्हणजे